नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर वेल ऑर्गनाइज असं फ्रीज कोणाला आवडत नाही. तर गृहिणींचं नेहमी असतं की आपलं फ्रीज हे नेहमी सुटसुटीत छान आणि चकचकीत दिसायला हवं आणि व्यवस्थित नीटनेटकेपणा असावा. त्यासाठी काय करायला पाहिजे? आता सणासुदीचे दिवस आहे, प्रत्येकांच्या घरामध्ये साफसफाईची लगबग चालू असेल, तर त्या अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या की आपण फ्रीज साफ करण्यासाठी वापरू शकतो? त्याचबरोबर भाज्या कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवायच्या आहेत, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेही फक्त कमी वेळामध्ये आणि काही थोड्याफार टिप्समध्ये. सो चला अजिबात वेळ न घालवता आपण आपली आजची दुपार कशी गेली ते मी तुम्हाला सांगते. काल भाज्या आणलं होतं आणि त्याच्यामुळे दुपारी आता वेळ असतो, त्यामुळे मी सगळ्या भाज्या टोपामध्ये टाकल्या, मीठ टाकून आणि सर्व स्वच्छ धुवून घेतल्या. त्याला एक 5 मिनटं ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यात आणि त्यानंतर आपल्याला एका जाळीमध्ये वगैरे काढायचे, किंवा तुम्ही सुती कपड्यावर वगैरे टाकू शकता. तर मी इथे टोमॅटो, माझ्याकडे हे जे बॉक्स आहेत तर ते मी ऑनलाईन मागवले होते, मला एका मैत्रिणीने विचारलेलं कोणीतरी, कमेंट आलेली. तर इथे हे बघू शकता, हे ॲडजस्टेबल आहेत. तर तुमचा फ्रीज कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे ॲडजस्ट करून ठेवू शकता. ज्या भाज्या धुवायच्या नाही आहेत तर त्या भाज्या मी अशा प्रकारे ठेवून दिलेल्या आहेत. तर ह्या भाज्यांची आपण काय पील काढू शकतो, म्हणजे पील करू शकतो त्याला, त्यामुळे हे मी फक्त स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आता वेळ येते ती म्हणजे फ्रीज साफ करायची. ॲक्च्युली माझं फ्रीज डीप क्लिनिंग करायची गरज नव्हती, थोडंसंच मला वाटतं 1-15 दिवस झालं असेल मी डीप क्लिनिंग केली होती. फक्त व्हिडिओ काढायला मला जमलं नाही ते. आणि इथे जे आहे रब्बर खूप महत्त्वाचं असतं, त्याच्यामध्ये खूप जाळ्या झालेल्या असतात, त्यामुळे रब्बरची क्लिनिंग आपल्याला अशा एका कंगव्याला एक कपडा, सुती कपडा हे करायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला ते थोडंसं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बनवायचं आहे आपल्याला एक लिक्विड, त्याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे, लिक्विड टाकलं आहे, बेकिंग सोडा टाकला आहे आणि विनेगर टाकले. तर हे आपल्याला एका बॉटलमध्ये भरायचे, परंतु बॉटलमध्ये अर्धी बॉटल मी पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे लिक्विड आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे. पाणी बघा किती भर आहे मी. त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये स्प्रे करायचं आहे आणि खूप छान व्यवस्थित एकदम मस्त डीप क्लिनिंग होते ह्याच्यामुळे. आणि आठवड्यातून एकदा अशी क्लिनिंग केलीच पाहिजे, त्यामुळे काय होतं की एकदम आपल्याला कुठल्याही गोष्टींचं बर्डन येत नाही. तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही अशी कामं करू शकता जेणेकरून सर्व स्वच्छता होईल. आता जे कंगव्याने मी काढून घेतली होती धूळ, त्यानंतर पुन्हा एकदा मी इथे स्प्रे मारलाय आणि त्याच्यानंतर परत एकदा मी पुसून घेते, जेणेकरून काय होतं जे झुरळ बसलेले असतात इथे झुरळ होण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे व्हिनेगरचा जो वास असतो त्यामुळे झुरळ तिथे बसत नाहीत. आणि आपण व्हिनेगर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मध्ये. सो त्यानंतर बघू शकता इथे की भाज्या तोपर्यंत सगळ्या सुकलेल्या आहेत आणि मी प्रत्येक ट्रेमध्ये लावून घेतलेत. कोथिंबीर असेल किंवा टोमॅटो, गाजर, कढीपत्ता, भेंडी मी सगळं व्यवस्थित करून ठेवले, लसूण सोलून घेतलेलं आहे. आणि कढीपत्ता नेहमी आपल्याला काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा, तो जास्त दिवस टिकतो त्यामुळे. तर इथे मी फ्रीज दाखवते तुम्हाला, आता सगळं व्यवस्थित क्लिनिंग करून झालेलं आहे आणि मी पूर्ण लावून सुद्धा घेतलेला आहे. हा जो फोटो आहे तो स्कूलमधला आहे, तो फ्रीजला लावलाय दादूने. आणि इथे मी वरून दाखवते तुम्हाला, तर हे आहे फ्रीजर आणि ह्याच्यामध्ये बरंच जे फ्रोझन टाईपचं असतं तर ते मी ठेवत असते तिथे. तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी करेन एका दिवशी, आता मी फक्त शॉर्टमध्ये केलेला आहे. तर इथे सगळे बरणे आहे, तर त्याच्यात बरंच आता काय काय आहे. त्यानंतर इथे मी डी आय वाय क्रीम बनवलेली ते आहे, त्याच्यानंतर इथे रेड चिली सॉस, सगळे सॉस आहेत आणि गुलाबजल मला लागतं त्यामुळे मी 2 बॉटल ठेवते, एक स्प्रेची पण असते. आणि इथं जो आहे तर इथे सगळे डेअरी प्रोडक्ट असतात, म्हणजे जे चीज, बटर, तर ते मी ठेवत असते जास्त करून, चटण्या असतात. तर इथे दुधाची जागा आहे, त्यानंतर मागे तिकडे लोणचं ठेवलंय, श्रीखंड आहे, म्हणजे कुठे काय ठेवलंय मेन ते लक्षात ठेवायचंय. आणि हा जो ॲडजस्टेबल आहे ट्रे, तो तुम्ही बघू शकता आपण कुठल्याही प्रकारे आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे तिथे तो ॲडजस्ट करू शकतो, म्हणून मी इथे लावलेला आहे. त्याच्यामुळे मला इथे एवढी जागा आहे अजूनही. आणि इथे ठेवलेल्या आहेत मी चिंचा ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी खालचा तुम्हाला दाखवते ट्रे आता. तर खालच्या ह्याच्यामध्ये मी बाकीच्या भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत इथे अशा प्रकारे.
तर एकदम शॉर्ट आणि झटपटमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला, तर फायनल लुक माझ्या फ्रीजचा असा दिसतो इथे. अजून बरंच काय काय ह्याच्यामध्ये सांगायचं होतं, परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी अगदी शॉर्टमध्ये सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर या सणासुदीला तुम्ही ह्या टिप्स नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.